जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, मोदी आवास घरकुली योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि गोड अपडेट आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून मोदी आवास घरकुल योजनेच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक शासन ज्ञापन आज 28 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, राज्यामध्ये मोदी आवास घरकुल योजनेच्या अंतर्गत 2023-24, 2024-25, 2025-26 अशा 3 वर्षामध्ये 10 लाख घरकुल बांधण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे. याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 3,788 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. याच योजनेसाठी 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 3 लाख घरकुलाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वीच 1,260 कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र झालेले आहेत, त्यांच्या घरकुलाची कामं सुरू झालेली आहेत. परंतु घरकुलाची कामं सुरू झाल्यानंतर सुद्धा त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जात नव्हतं आणि याच्याचमुळे लाभार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या हप्त्याची प्रतीक्षा केली जात होती. आणि मित्रांनो, अखेर हा हप्ता वितरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून या निधीला आता सेंट्रलाइज खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत 39 कोटी रुपयाचा निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन, CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यासाठी या ज्ञापनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या सेंट्रलाइज अकाउंटमधून डायरेक्टली DBT द्वारे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे. ज्या ज्या लाभार्थ्यांचे FTO मंजूर झालेले असतील, FTO जनरेट झालेले असतील, अशा लाभार्थ्यांना लवकरच आता या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मोदी आवास घरकुल योजनेच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं दिलासादायक असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.